अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका युवा सेनेच्या वतीने पर्यावरण, पर्यटन व शिष्टाचार मंत्री तथा युवा सेना प्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाभरात विविध कार्यक्रम संपन्न झाले। जामनेर तालुक्यातील भिलखेडा आणि तळेगाव येथील बालगोपालांना वही, पेन, पेन्सिल सेट, कलर पेटीचे वाटप करण्यात आले। त्यानंतर पहूर आणि जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह व इतर रुग्णांना फळवाटप करण्यात आले। शेंदुर्णी येथे गरजू नागरिकांना गोडाधोडाच्या पदार्थासह अन्नदान करण्यात आले। पळासखेडा काकर येथे वृक्षारोपण करण्यात आले। अशा प्रकारे विविध प्रकारचे कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त संपन्न झाले। याप्रसंगी युवा सेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित राजे मनोहर पाटील, युवा तालुका प्रमुख विशाल लांबखेडे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, युवा तालुका प्रसिद्धी प्रमुख मुकेश जाधव, जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, शेंदुर्णी शहर प्रमुख भैया गुजर, शेंदुर्णी युवा शहर प्रमुख अजय भोई, शहर संघटक सिद्धार्थ पाटील, उपतालुका प्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल, बाबूराव पाटील, युवा उपतालुका प्रमुख रोहन राठोड, तालुका संघटक सुधाकर सराफ, उपशहर प्रमुख दीपक माळी, माजी शहर प्रमुख पवन माळी, ईश्वर शोडिया, रईस शेख, विशाल पाटील, रामेश्वर पाटील, जुबेर पटेल, राकेश चौधरी, सईद शेख, इम्रान खान, भूषण बडगुजर, गणेश कोळी, आनंदा कोळी, चंद्रकांत पाटील, सोनू गोरे, योगेश वंजारी, ज्ञानदेव सपकाळ व शिवसैनिक उपस्थित होते।
नमस्कार, आता आपण जामनेरमधील उपजिल्हा रुग्णालय येथे आलेलो आहोत. येथे शिवसेना पक्षाच्या वतीने कोविड रुग्णांना फळवाटप करण्यात आलेले. तर याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे युवासेनेचे युवासेना प्रमुख आहेत. आमचे युवा हृदय सम्राट यांचा आज वाढदिवस, आणि या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जामनेर तालुक्यात विविध कार्यक्रम आम्ही एक कोविडचं जे नियमांचं पालन करून आम्ही कार्यक्रम घेतलेले आहे. सकाळी बिलखेडा या गावात लहान चिमुकल्यांना जे कोविड काळापासून कोविड काळात थोडा अभ्यासापासून लांब गेले, ऑनलाईनमध्ये थोडा म्हणजे त्यांना त्रास सहन करावा लागला, पण आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी करावं म्हणून त्यांना चित्रकलेची वही आणि रंगखडू वगैरे या प्रकारचे एक किट आम्ही त्या ठिकाणी त्या चिमुकल्यांना आदित्यसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिलं. त्यानंतर शेंदुर्णीला आमच्या जे आमचं स्वतःचं शिवभोजन आहे, म्हणजे ज्या सरकार मान्य नाही आहे, त्या शिवभोजनच्या माध्यमातून आम्ही जे गरजू लोक आहेत त्यांना ते भोजनाचं आणि त्यासोबत मिठाई आणि केळी ही वाटप केलेली आहे. आणि आता जामनेरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णांना, त्यात कोविडचे रुग्ण आहेत, कोरोनाचे रुग्ण आहेत आणि जे बाकीचे रुग्ण आहेत त्यांना फळ वाटप केलेले आहे. आणि आमच्या या सर्वांचे आशीर्वाद, या सर्वांच्या आशीर्वादाने आदित्यसाहेबांना उदंड आयुष्य लावो, बलदंड शक्ती देव, आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचा बाळासाहेबांप्रमाणेच हा झंझावात व्हावा, ही या सर्वांच्या या जनतेच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप करण्यात आलेले आहेत असे देखील त्यांनी आपण सांगितलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवर JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.